अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांनी दिल्लीनंतर आता मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या स्नेहीजणांना रिसेप्शनची पार्टी दिली. यावेळी क्रिकेटर्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटी रेड कार्पेटवरती झळकले. सुमारे 300 व्यक्तींना या शाही पार्टीकरता बोलवण्यात आलं होतं. विराट अनुष्काचा शाही लग्न सोहळा इटलीत रंगल्यानंतर त्याची चर्चा बरेच दिवस सुरू होती. त्यानंतर आता या जोडीचा बॉलिवूड इंडस्ट्री आणि क्रिकेटमधील मित्रपरिवार पाहता मुंबईतही अशीच शानदार पार्टी होणार अपेक्षित होतंच. दिल्लीमध्ये स्वतः पंतप्रधान मोदींनी त्यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती, तर मुंबईतल्या रिसेप्शन पार्टीसाठी बॉलिवूड क्रिकेट आणि राजकीय क्षेत्रातल्या अनेकांनी या शानदार पार्टीला हजेरी लावली. माझे सहकारी प्रशांत तानासपुरे आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत, काय नेमका नजारा होता या रिसेप्शन पार्टीचा? अजित, आपल्याला माहिती आहे की गेल्याच आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये शानदार रिसेप्शन झालेलं होतं आणि त्या तिथे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर सगळ्यांच्या नजरा अर्थातच मुंबईतल्या या शानदार पार्टीकडे होत्या. रेड कार्पेट होता आणि त्यामुळे की अनुष्का आपल्याला माहिती आहे की बॉलिवूडची टॉपची हिरोईन, तर दुसरीकडे विराट कोहली की जो एक टॉपचा क्रिकेटर्स आहे, त्यामुळे दोन्ही इंडस्ट्रीतलं ग्लॅमर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचाच एक वेगळा नजारा आज आपल्याला इथे बघायला मिळालेला आहे. बिग बी अमिताभ बच्चन असतील किंवा ऐश्वर्या राय असेल, माधुरी असेल, रेखा असेल, बोमन इराणी असेल, सचिन तेंडुलकर यांनीही इथे खास हजेरी लावलेली होती. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी की जो विराटचा खास चाहता आहे, त्यामुळे या सगळ्या मंडळींनी आज इथे रेड कार्पेटवर झळकलेच. मात्र खास विराट आणि अनुष्काच्या या शानदार पार्टीसाठी या सगळ्या मंडळींनी हजेरी लावली. तितकाच एक शानदार सोहळा आपल्याला मुंबईकरांनी अनुभवला. सुमारे साधारणपणे 300 VIP व्यक्तींना या शानदार पार्टीचं एक निमंत्रण होतं. त्यामुळे गेली 3 दिवस लोअर परेलमधल्या या हॉटेलमध्ये तशाच प्रकारची VIP सुरक्षा व्यवस्थाही तैनात ठेवण्यात आलेली होती. संपूर्णपणे एक चोख तयारी म्हणतो अशा प्रकारे गेल्या 2 दिवसांपासून या हॉटेलमध्ये लगभग आपल्याला पाहायला मिळत होती. आणि म्हणूनच आता जे की रेड कार्पेटवरनं ही सगळी मंडळी गेल्यानंतर आता प्रत्येकजण विराट अनुष्काला शुभेच्छा देण्यासाठी या शानदार हॉटेलमध्ये आपल्याला हजर झालेला दिसतोय. AR रहमानेही वेळात वेळ काढून इथे हजेरी लावली आहे. रवी शास्त्री असेल, सायना नेहवाल असेल, पॉलिटिकल मंडळी थोडीशी कमी दिसली. मात्र ग्लॅमर जे की बॉलिवूड इंडस्ट्री आणि क्रिकेट या दोन्हींमधले एक बिग सेलिब्रिटीज या सोहळ्याला मात्र आपल्याला इथे हजर राहताना दिसलेले आहेत. अजित, प्रशांत, अनुष्काची मित्रमैत्रिणी मोठ्या प्रमाणावरती होते बॉलिवूडमध्ये. सगळे मुंबईकर जे सिनेस्टार्स ते जास्तीत जास्त बॉलिवूडचे स्टार्स सगळे मुंबईमध्ये राहतात आणि विराट देखील आता मुंबईकर होणार आहे. काय वैशिष्ट्य होती आजच्या या रिसेप्शन पार्टीची? दिल्लीमधली जशी वैशिष्ट्ये आपण प्रेक्षकांना सांगितली, आजच्या पार्टीची मुंबईमधल्या रिसेप्शन पार्टीची काय वैशिष्ट्य होती? नक्कीच अजित, की इटलीमध्ये खरं तर हा लग्न सोहळा पार पडल्यानंतर की जे इंडस्ट्री आहे जी अनुष्काची बॉलिवूड इंडस्ट्री आहे की इथले जे तिचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना इटलीमध्ये काहीच्या म्हणजे जाणं झालं नव्हतं किंवा ज्यांना या लग्नाला हजर राहूनही अशक्य झालेलं होतं. त्यामुळे या मित्रांना ही खरी ट्रीट होती. त्यामुळे प्रत्येकजण या ठिकाणी एकतर विराट अनुष्काला शुभेच्छा देण्यासाठी आलेलेच होते, मात्र त्याचबरोबर एक ग्रँड लग्न की जे इटलीमधलं आपण सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे, त्यानंतर दिल्लीतलं रिसेप्शन बघितलेलं होतं, मुंबईतलं रिसेप्शन यासाठी जास्त महत्त्वाचं होतं की ही इंडस्ट्री बॉलिवूड इंडस्ट्री मायानगरी मुंबईतलं एक राजधानी आहे सगळ्या संपूर्ण बॉलिवूड या इंडस्ट्रीची. म्हणून इथल्या मंडळींचं रिसेप्शन किंवा इथे कोण कोण येतं याची सगळ्यांना उत्सुकता होती. मात्र तमाम इंडस्ट्रीतली जी की बडी मंडळी आहेत या ठिकाणी आज आवर्जून हजर होती. म्हणूनच अनुष्का एक तर अभिनेत्री आहेच आहे, मात्र त्याबरोबर ती एक प्रोड्युसर आहे. तिचा एक मोठ्या प्रमाणात इथे अनेक प्रोड्युसर तिचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, तिच्या को स्टार्स आहेत. यांना सगळ्यांना या विराटला असेल किंवा अनुष्काला असेल शुभेच्छा द्यायच्या होत्या. म्हणूनच अगदी सजून धजून प्रत्येकजण या विराटला आणि अनुष्काला इथे एक सेलिब्रेशन आहेच आहे. मात्र त्याचबरोबर की ज्यांना हे हा लग्न सोहळा गाठता आलेला नव्हता किंवा तिथे हजर राहता आलेलं नव्हतं त्या सगळ्या मंडळींनी आज इथे मात्र आज आवर्जून हजेरी लावलेली आपल्याला दिसतीये. धन्यवाद या सविस्तर माहिती करता प्रशांत. आणि आपण बघतोय अत्यंत फेमस असं हे कपल आहे भारतीय क्रिकेटमधला एक तारा आणि बॉलिवूडमधले सितारे, अशा दोघांचा विवाह सोहळा नक्कीच विविध क्षेत्रातले सेलिब्रिटी, मग ते संगीत क्षेत्रातले असो, क्रीडा क्षेत्रातले असो, बॉलिवूडमधले असो, आपण बघतोय ह्या तमाम क्षेत्रातल्या
उंची गाठलेल्या मंडळींचा आज लोअर पर्लमधल्या या सप्ततारांकित हॉटेलमध्ये या रिसेप्शन करता वावर होता.